Mă las la nimeni! Ați venit cu mare ca să luăm amândoi cu cumpătura de la echivocat. E ca să-i spuneți o burgă, e ca să-i spuneți o candelă de burgă. Apla să gândească să mă vezi cu pota softă când apla să gândească să mă vezi. Câte softă gândea, anec, măsa păsul, anec, locul i-a matit la zântela de acolo, i-a matit la acolo. Anec, locul i-a știți sândi, i-a matit la zântela de urmă de unde ne-o fi. Pentru că softă până când ne-a sătii, Părmeșterană, Jai Kumar l-a matit pătălă. Matit pătălă, 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 matit pătălă, deci mă, tată, vărbaiță cam, te la asimat de aici, te la amdă, cărăță cam, apăn să gărăm chelă. Ani ceva pasul, tu mi-mi la amdă chelă. Te-a diusat pasul, azi achel. Ciovii stați, i-a matit, panii alea păiță, ia setcărântă, seta părând, panii poțină păiță. Ec, sopnă ghiul. Te sopnă pătec și așa angrea s-a fi. Ciovii stați, avea până mină, ghiți, căștă ghetlă, antea căștață fără, apă înțelegeți, n-am băut de băptaie. Anec, locăm, îndați panii cu taia. Anec, locăm, îndați panii cu taia. Anec lucru mântat, Jai Kumar Gorevi, dar vă așa ca achelă. Ia săgea goștii, săgea, ia talucea mădă, ia stelă, că ai dus-a bubiță, stelă, alălă. Până săgea părăstitii mădă, azi apunea săgea-nță să văd, tica hotin, bachii săgea goștii hotin, până mie azi apunea săgea-nță să văd, nămbră până, जो शब्द आपला सगळ्यांना दिला होता तर शब्दाच्या पूर्तीचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना शब्दपूर्ती झाली हे सांगण्यासाठी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मी आहे. आजच्या स्टेजवर एक वेगळं स्टेज आहे जे तुमच्यासाठी जे माझ्यासाठी एक वेगळं स्टेज आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवर भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षासोबत भारतीय जनता पक्षाच्या विस्तारकासोबत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या सोबत मंत्र्यांच्या सोबत आज पहिल्यांदा जय कुमार गोरेने हे स्टेज शेअर केलं. या मान तालुक्याच्या खटाव तालुक्याच्या बातीमध्ये पहिल्यांदा गेल्या दाखवली. आज या ठिकाणी सभा होत असताना हा कार्यक्रम होत असताना हा कार्यक्रम झाला पाहिजे ही माझी मनापासूनची भावना होती. अरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे ते अध्यक्ष आहेत, पण माझे फार खूप जुने मित्र आहेत. पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण तर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सोबत काम करत होता अरे सर, पण जयकुमार गोरे गोपीनाथ मुंडेंच्या सोबत काम करत नव्हता. पण पक्षाच्या पलीकडे जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबानं ज्या माणसावर प्रेम केलेले सदाशिव खारे आणि ज्या युगावर प्रेम केलं तो जयकुमार गोरे आज खऱ्या अर्थात एका प्रवाहामध्ये आहे. सगळ्या या ठिकाणी मानाचे खासदार उपस्थित आहेत. मगाशी त्यांनी भाषण केलं आणि भाषण करत असताना माझं मनापासून कौतुक केलं. पण कौतुक करत असताना त्यांनी सांगितलं की पाण्यासाठी अव्याजपणे लढणारा, मैत्रीसाठी अव्याजपणे लढणारा, दिलेल्या शब्दासाठी लढणारा, या मातीसाठी लढणारा हा माझा मित्र अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आणि आता ते कराय जयकुमार गोरे जो शब्द देतो तो पाळतो. जयकुमार गोरे मैत्री करतो तर इमानदारीने करतो आणि दुश्मनी करतो ती त्याच्यापेक्षा चांगल्या इमानदारीने करतो. जयकुमारची मैत्री अनेकांनी बघितली, दुश्मनी पण अनेकांनी बघितली. त्या विषयावर मी पुढे येतो. पण दादा
या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजचा योग घडवून आणण्यासाठी त्या जिहे गटापूरच्या 32 गावाच्या पाणी योजनेचं भूमिपूजन करण्याचा योग आपल्या सगळ्यांच्या समोर येण्यासाठी ज्या युवकानं ज्या माझ्या मित्रांना ज्या माझ्या सहकार्यानं रात्रं दिवस माझ्या पाठीशी ताकद उभी केली माझ्या खांद्याला खांदा लावून लढाई केली वेळ पडली तेव्हा मुख्यमंत्र्यांचा हात धरला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं थांबा ही बैठक घ्यायला लागेल वेळ पडलं मंत्री महोदयाचा हात धरून बैठकीचं पत्र घेतलं बैठक घेतली वेळ पडलं तर अधिकाऱ्यांना दम देऊन ते करायला लक्ष ते केलं या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून या मानगटाच्या मातीसाठी मदत केली तो माझा मित्र यावेळी वाड्याचा खासदार रणजित दादाभाई कुंभार विप्रा काका या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची नावं घेणार आहे आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची क्षमा मागणार आहे आता आपलं स्टेज मोठं झालंय तुम्हाला आठवतंय ना जयकुमार गोरे 2009 साली या स्टेजवर होता विधानसभेचं मत मागायला आला होता पुढं अशीच गर्दी होती पण इथं कोणच नव्हतं कोणच मोकळंच होत आता बघताय अनेक नेते मंडळी जागा मिळायला म्हणून हिकडं तिकडं उभे आहे खालची गर्दी वाढलेलीच आहे दरअसल नेत्याचं सर्टिफिकेट काय असतं नेता पुढे कधी जातो नेता ती चढती कमाल कधी आहे स्टेजवरची गर्दी वाढल्यावर नसते स्टेजवरची गर्दी वाढलीच पाहिजे पण पुढची गर्दी वाढली पाहिजे पत्रकार बंधू महेश राव कुठे गेले गेले वाटतं रुपयेचं आहेत का ते पण गेले आजच्या मी चौकटी ह्या भागात चौकटी आहेत आज तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये ही आणलेली माणसं ही रात्री 11:30 कार्यक्रम फायनल झाल्या आलेली आहे रात्री 11:30 कन्फर्म केलं काल सकाळी एक छोटीशी बैठक घेतली होती आणि लोकांना छोटासा निरोप दिला होता आपण बघितलो या स्टेजवर 5-7 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला होता आणि दोन्ही तालुक्यातले सगळे वाजंत्र एकत्र आले होते कुणाच्या लग्नात आलंय ते वाजवायला माहिती नाही ते सांगत होते आमचं ठरले तर काय ठरलंय माहिती नाही कुणासोबत ठरलंय माहिती नाही गडी आहे का गडी आहे की नाही हेही माहिती नाही गेल्या 4 महिन्यापासून मी ऐकतो आमचं ठरलंय आमचं पण ठरलंय काय ठरलंय कुणाच काहीच माहिती नाही तिथं येऊन हातात हात देऊन फोटो काढले आणि आम्ही निर्णय घेतला म्हणजे जयकुमार गोरे हटाव जयकुमार गोरे काय पाला पाचू लागले जयकुमार गोरे हटावचा नारा तुम्ही येता कोण तुम्ही तुमचा काय संबंध जयकुमार गोरेला आमदार होताना ह्याच्यात एखाद्या मतील तर मत येत जयकुमार गोरे आमदार झाला तेव्हा जेवढं घरी स्टेज होत त्याच्यात एखाद्याने मला मत दिलं होतं का दिलं होतं का मला आमदार कुणी केलं कुणी केलं मग तुम्ही मला मत दिलं नाही माझ्या विरोधात तुमच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाले एकदा नाही तर 2-2 वेळा झाले तुम्हाला काय अधिकार मला हटवायचं मला हटवायचा अधिकार हे समोर बसलेल्या जनतेचा ज्या दिवशी ही जनता मला हटवेल त्या दिवशी जयकुमार गोरे हटेल नाहीतर तोपर्यंत तुमच्या ओळावर बसून या तालुक्याचा आमदार असेल हटवायची ताकद हटवायची क्षमता यांची आहे या मानखटावच्या मातीनं मानखटावच्या जनतेनं या भगिनीने आशीर्वाद देऊन
या जयकुमार गोरेला आमदार केलंय. आणि ज्या दिवशी ती ठरवतील, ज्या दिवशी जनता माझ्या माता भगिनी आया भगिनी ठरवतील, त्या दिवशी जयकुमार गोरे हटल. तुमच्या थकवायची क्षमता नाही, तुम्ही मला हरवू शकत नाही. तर इथं कुणाचं काय ठरलं हा विषय बाजूला ठेवा. पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना मनापासून हे सांगणार आहे की ही सगळी मंडळी आज मोठ्या संख्येने स्टेजवर उपस्थित आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा खालसर आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करणार. आपण महान घटावच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी आहात भाजपचे, आणि प्रभारी म्हणून आपण काम करत असताना या जिल्ह्यात तालुक्यात काय चाललं एवढं माहिती ठेवा, माहिती ठेवा. जयकुमार गोरे लढणार आहे. आणि जयकुमार गोरे यांच्या जेव्हा कधीच आमदार होणार नाही, यांच्या जेव्हा होणार आहे त्यामुळे यांची कळ यांच्या पुरवठी मला आवडत असते. तर आपलं निरीक्षण बालकांसोबत एवढंच माझं म्हणणं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. त्याही विषयावर मी बोलायचं ते पुढे बोलू. पण आज याच ठिकाणी स्टेजवर महान तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी म्हसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. खटाव तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष आमचे विकल्प शहा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी अविरतपणे भाजपचा गाडा आजपर्यंत खांद्यावर घेऊन भाजप सत्ते दासोडसो त्यांनी लढाई केली. ते बाळासाहेब खाडे पणसीचे आमचे ते या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत.